छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुंबईत शिवाजी पार्क इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई के प्रशासक इक्बाल सिंह चहल छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे किशन जाधव उपस्थित होते राज्यपालांनी राजभवन इथेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं यावेळी राजभवनातले अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते मुंबईत चेंबूर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली शिवजयंतीनिमित्त आज विधानभवनातल्या शिवरायांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं सकाळपासूनच विधानभवनाचा परिसर तुतारी सनई चौघड्याच्या निनादानं गेला होता पारंपरिक वेशातले तुतारी वादक या शिवजयंती सोहळ्याचं वैशिष्ट्य ठरले दरम्यान मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ परिसरात आयोजित कार्यक्रमात आमदार आशिष शेलार यांनी या परिसरात लाईट आणि साऊंड शो सुरू करण्यात यावा अशी मागणी केली पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तातडीनं ही मागणी मान्य करत असा दृकश्राव्य कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली यावेळी महाराजांची आरतीही करण्यात आली लोढा यांनी आज शिवजयंतीनिमित्त मुंबई दूरदर्शनच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं यावेळी मुंबई दूरदर्शनचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।